नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनम काटवटे सातारची सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत चाऊमीन. आपण बाहेर जेव्हा इकडे तिकडे फिरायला जेव्हा जातो तेव्हा हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये आपण चायनीज पदार्थ बघतो तेव्हा असं वाटतं की हे किती म्हणजे कसं बनवतात किंवा आपल्याला अवघड वाटतं कसं बनवायचं. तर म्हणूनच मी आज तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं घरगुती चाऊमीन बनवून दाखवणार आहे. तर चला आपण साहित्य बघूया. हे नूडल्स आहेत, बाजारात आपल्याला भेटतात. चायनीज नूडल्स मागायचे कुठेही भेटतात. आणि मी घेतला आहे दोन मोठे गड्डे लसूण घेतला आहे, बारीक चिरून घेतले आहेत हे. आणि हा रेड चिली सॉस आहे, घट्ट लागेल एकदम. आणि ग्रीन चिली सॉस आणि लाल तिखट घेतला आहे. आणि बारीक चिरून एक कोबी घेतला आहे अर्धा. आणि हा कांदा एक घेतला आहे अशा पद्धतीनं चिरून. आणि शिमला मिरची एक घेतली आहे अशी बारीक चिरून. आणि गाजर आहे हे ऑप्शनल आहे, हे पण मी चिरून घेतलं आहे. आणि कांद्याची पात आहे बारीक चिरून घेतले. आणि हा आहे सोया सॉस, हा घट्ट आहे एकदम घट्ट लागेल. आणि मीठ घेतलं आहे आणि आले लागेल बारीक चिरून घेतलं आहे. आणि 5-6 मिरच्या लागतील हे आपण चिरून घेतले आहे. आणि हा टॅमॅटो सॉस आहे, हा ऑप्शनल आहे, नाही घेतला तरी चालेल. आणि व्हिनेगर घेतला आहे मी. आणि आता लागेल गरम मसाला, लागेल आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी. आता मी काय केलं आहे, गॅस चालू केलेला आहे. एका भांड्यामध्ये 1 लिटर पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी. हे छान गरम झालं आहे, त्याच्यामध्ये हे नूडल्स आपण घालूया. नूडल्स काय करायचे आहेत, बाउल करून घ्यायचे आहेत आपल्याला. नूडल या उकळून घ्यायचे आहेत. आता याच्यावर मी झाकण ठेवते, 10 मिनिटं ठेवायचं. याच्यात मी मीठ पण घातलं आहे हे बघा. आता हे काढून घेते, एका भांड्यामध्ये मी काढून घ्यायचं हे. आणि आता आपण याच्यावरून 1-2 चमचे तेल घालायचं आहे आणि हे हलवून घ्यायचं हे बघा. आता आपण काय करायचं आहे, मसाले बनवून घ्यायचे आहेत सर्व. याच्यात मी गरम मसाला घालते एका वाटीमध्ये. आणि आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार. मीठ थोडं आपण कमीच घालायचं आहे. आणि लाल तिखट हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि एका साईडला ठेवायचं. आणि एका वाटीत मी आता व्हिनेगर घेतला आहे हे बघा, अजून थोडा. आणि आता मी याच्यामध्ये घालते रेड चिली सॉस, हा घट्ट आहे. आणि ग्रीन चिली सॉस घालून घ्यायचा आणि हे मिश्रण हलवायचं. आणि आता याच्यामध्ये मी घालते टॅमॅटो सॉस, हा पण ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल. घट्ट असा सोया सॉस लागेल, म्हणजे घट्ट असेल तर काय होईल, नूडल्सना छान कलर येईल म्हणून घट्ट घ्यायचा. अजून थोडा घालते. हे सर्व मसाले सॉस मी तयार करून ठेवते म्हणजे आपल्याला बनवताना गडबड होणार नाही. ही पिठी साखर आहे. एका बाजूला हे सर्व ठेवून घ्यायचं. आता मी काय केलं आहे, गॅस चालू केलं आहे एका कढईमध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. 2 चमचे तेल घालते. आपल्याला फटफट असं करायचं आहे. वेळ वाया घालून चालत नाही, फटफट असं करून घ्यायला लागतं. तेल गरम झालं आहे,
आता याच्यामध्ये मी कांदा घालते। आपल्याला सर्व भाज्या याना अर्ध्या कच्चाच ठेवायच्या आहेत, शिजवायच्या नाही आहेत। पटपट हात चालवायचे आहेत, पटपट करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी लसूण घालते, आलं घालते। याच्यात गॅस मी मंदच ठेवलेला आहे, गॅस मोठा करायचा नाही, बारीक मंद आचेवरच आपण हे सर्व करायचं आहे। मिरची घालते, आता शिमला मिरची पण घालते याच्यात। आणि याच्यामध्ये आता गाजर घालते। हे सर्व हलवून घ्यायचं। हे बघा, आता हा कोबी घालून घ्यायचा, पत्ता कोबी। आणि हे हलवायचं आहे। गॅस मंदच ठेवलेला आहे, गॅस मोठा नाही आहे करायचा। आपल्याला या भाज्या फक्त वाफवून घ्यायच्या आहेत। पूर्ण जर भाज्या शिजल्या तर त्याचं गाजराचा हलवा तयार होईल। आता याच्यामध्ये मी नूडल्स घालते, उकळून घेतलेले आहेत या नूडल्स। हे बघा, सर्व घालते। चाऊमीन बनवताना पटपट असं करून घ्यायला लागतं। हे हलवून घेते मी। आता आपण याच्यामध्ये मसाला घालूया। आपण सर्व ते तयार करून घेतले होते ना, ते मसाले आता घालायचे आहेत त्याच्यात। आता हा सर्व मिक्स केलेले सॉस आहे ते। हे घालून घ्यायचा। हे बघा, आणि जरा वरून थोडा मी सोया सॉस घालते, म्हणजे टेस्ट छानच येईल। आणि हे कांद्याचे पान, आता हे हलवून घेऊया आपण। मस्तच, खूपच छान दिसतंय। हे बघा, आता मी याला या चिमट्याने हलवते। आपल्याला सर्व बाजूंनी, म्हणजे नूडलच्या सर्व बाजूंनी हे सॉस लागले पाहिजेत, मसाले लागले पाहिजेत, असं आपण पद्धतीने हलवून घ्यायचं आहे हे। बघा, अजून थोडी कांद्याची पातं घालते। नूडल्सना जे टेक्स्चर येतं ते येणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून गॅस मंदच ठेवायचा। आणि हे हलवून घ्यायचं। हे नूडल्स, चाऊमीन वगैरे हे सर्व बनवताना एकदम आपल्याला पटपट करावं लागतं सर्व, नाहीतर खूपच असं ते त्याची चवच बदलून जाते। आता आपल्या जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी मी छोटी अंड्याची पोळी बनवून घेते। आपल्याला अंड्याचं ऑमलेट बनवून घेतलं आहे मी आता। हे सर्व हलवून घेते मी छानपैकी। आपल्याला दोन डिश तयार करायच्या आहेत, ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी नॉनव्हेजची डिश, आणि जे नॉनव्हेज खात नाही आहेत, व्हेजिटेरियन आहेत, त्याच्यासाठी। हे बघा, आता आपण हे लावूया। आता हे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी, त्याच्यावर आपण ऑमलेट घालूया। बारीक त्याचे काप करून घ्यायचे आणि हे घालायचे। हे तयार आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी। आणि इकडे आपण आता जे नॉनव्हेज खात नाही आहे त्याच्यासाठी ही डिश, म्हणजे एकाच वेळेस आपण दोन डिश बनवू शकतो। क
कशी वाटली? डिश मस्त दिसते ना? हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, माझे जे व्हिडिओ मी टाकत असते ते तुम्हाला आवडत असेल, तर ते तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा. कसं तयार झालं हे चाऊमीन तुम्ही बघितलं ना, तर एकदम साधं आणि सोपं आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, परत भेटूया साताराच्या सुगरणमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि माझा चॅनल बघत राहा. धन्यवाद.